हो संपतराव आणि आमचे तात्विक मतभेद आहेत, पण त्यासाठी तुम्ही इथे का आलात? नाही म्हणजे विभागामध्ये इतरही नेते आहेत. कसं आहे वसंतराव साहेब, तारे अनेक असतात पण चंद्र चंद्र एकच असतो. हो आणि म्हणजे संपतराव या विभागातले खरे समाजसेवक असले तरी सुद्धा गोविंद नगर मधल्या लोकांची अशी समजूत आहे की खरी समाजसेवा तुम्ही करता म्हणून. अरे संतोष, अरे यांना काही खायला वगैरे आण, जा लोक जाता जा. आता हे बघा बरं झालं ते तुम्ही सांगितलं म्हणून. हा त्याचं कसं की संपतरावच ते स्वतःच्या कामाची सेवेची स्वतःच जाहिरात करतात, पण तशी जाहिरात करणं काय बाबा ते आपल्याला जमत नाही. आपलं कसं विभागामध्ये पुरोगामी सक्षम नेतृत्व आम्हीच देऊ शकतो आणि याची 100% खात्री त्या संपतरावाला नक्कीच आहे. काय मला असं दे घ्या घ्या घ्या, पहिला तुम्ही खाऊन घ्या. हो चालू द्या. बस बस मला असं विचारायचं होतं की अक्षता नावाच्या मुलीचं जे काही प्रकरण आपल्या विभागात झालं याची तुम्हाला कल्पना असेलच, तर तुमचं मत काय? आता त्यावर आम्ही काय बोलणार आहे? नाही जर का आम्ही काय बोलायला गेलो तर राजकीय फायदा उचलतोय अशी संपतरावची माणसं बोंबा ठोकत पडतील. हे बघा त्याचं काय आहे की पोलिसांना त्यांचा तपास करू द्या आणि जे काय सत्य समोर येईल त्याच्यावरती आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ की. नाही पण संपतरावांचं म्हणणं तर वेगळंच आहे. ते असं म्हणतायत की त्यांची राजकीय इमेज शाबूत राहावी किंवा त्याला धक्का लागू नये म्हणून विरोधकांनी रचलेलं हे षडयंत्र आहे. संपतरावांनी आमचं नाव घेतलंय का? नाही म्हणजे काही नाव घेतलं असेल तर सांगा की पुरावे दाखवा. हे बघा त्यांचे विरोधक बरेच आहेत पण या भागाला खंबीर आणि पुरोगामी नेतृत्व तुम्हीच देऊ शकताय वसंतराव साहेब. हा म्हणजे विरोधक तारे असले तरी खरे चंद्र तुम्हीच आहात ना. तुम्ही माझी स्तुती करताय की टॉन्ट मारताय? नाही मी फक्त वस्तुस्थिती सांगतोय. म्हणजे संपतरावांनी अक्षताच्या आडून नाव न घेता जो वार केलाय तो तुमच्यावरच केलाय ना. मग आता तुम्ही बाजू कोणाची घेणार, अक्षताची संपतरावांची? सत्याची. सत्याची? आम्ही सत्याची बाजू घेणार. हे बघा त्या संपतरावाशी आमचं वैयक्तिक काही वैर नाहीये. कुठल्या तरी मुलीला समोर आणून त्या संपतरावाची बदनामी करायची आम्ही कुठली खेळी खेळलेली नाहीये आणि त्याची आम्हाला गरजही नाहीये. हो कोणती पोरगी, काय काय नाव काय तिचं? अक्षता. हा अक्षता, ती तर आमचं नाव घेणारच नाही. आणि समजा का तिने आमचं नाव घेतलं तर ती खोटं बोलते हे मी सिद्ध करून दाखवीन. मग ते तुम्ही आणि पोलिसांनी शोधून काढा. कस? एक प्रश्न अजून, संपतरावांचे चिरंजीव आणि त्यांचे मित्र याबद्दल तुमचं मत काय? सॉरी डोंट कॉमेंट. त्याचं कसं आहे की मी प्रत्यक्ष पाहिलेल्या आणि पुराव्यानिशी छापून आलेल्या गोष्टींवरच मी मत देतो. काच के घर में रहने वाले आदमी दूसरों के घर पे पत्थर फेंका नहीं करते वसंतराव. काय म्हणालात? नाही तुमच्या बद्दलचा आमचा संशय फिटला. एनिवे येतो आम्ही. अरे असं कस, काही खाऊन जा, तुम्ही तो काही खालच नाहीये. हो खाऊ खा, घ्या 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 घ्या. नाही आता नको, आता तुमची मुलाखतच घ्यायला येतो. एक पुरवणी छापून काढे तुमच्यावर. हो हो या आवर्जून या. मग आल्यावर मग. हो 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 चला शिरो चला या. संपतरावांनी मला धमकी दिली होती की जर मी सगळं खरं सांगितलं तर ते माझ्या बहिणीला. आणि मला देखील गावी फोन आला होता की माझी कोणी छेड काढलीच नव्हती असं जर मी कोणाला सांगितलं नाही तर प्रशांत दादा हॉस्पिटल मधून जिवंत बाहेर नाही पडणार मॅडम. मॅडम अक्षताने काय स्टेटमेंट दिली आम्हाला खरंच काही माहिती नव्हतं.
अक्षता कोण आहे, ती कुठे राहते, आम्ही तिला ओळखतही नाही मॅडम. तरीही ती तुमच्यासाठी पुढे आली. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एका बोलू न शकणाऱ्या मुलीने पुढाकार घेतलाय. आता तुम्ही काय करणार आहात हा प्रश्न. सांगा हे बघा, मला या लफड्यात घेऊ नका. हे बघा साहेब, मी काहीही बघितलेलं नाही. त्या दिवशी माझं दुकान बंद होतं, सांगितलं ना तुम्हाला, मी काही बघितलेलं नाहीये. ठीक आहे,